अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. नाट्य परिषदेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे मोहन जोशी गटाकडून उभे होते. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव आघाडीवर होतं. अमोल कोल्हे सध्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये व्यस्त आहेत आणि नाट्य परिषदेसाठी आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्यानं कोल्हे यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित बोगदा ह्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एक वेगळा अनुभव कलाकारांना आला. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झालंय. वेंगुर्ला गावातील एका जुन्या मंदिराच्या तलावात मृण्मयीला नृत्य करायचं होतं, परंतु हे मंदिर खूप जीर्ण आणि निर्मनुष्य असल्याकारणामुळे पाण्यात उतरण्यासाठी या तलावाची अवस्था नव्हती. बोगदा सिनेमाच्या कथानकासाठी ह्या तलावात चित्रीकरण करणं गरजेचं आहे. तलावातील पाणी पूर्णतः स्वच्छ करण्याचं अभियान तिथे सर्वप्रथम राबवण्यात आलं आणि त्यानंतरच या गाण्याचं चित्रीकरण तिथे करण्यात आलं.